राज्यातलं सरकार हे स्वतःच कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे. आपण पाहिलं असेल की दसरा मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवाजी पार्कला दरवर्षी मेळावा होता, तो बाळासाहेब ठाकरेपासून होत आहे. काँग्रेसच्या राजवटीतही सुद्धा काँग्रेसला शिवा घालायचे, तरी ती परंपरा त्यांनी ठरवली होती. त्या परंपरेला काँग्रेस नेहमी सपोर्ट करायचे. पण आज हिंदू हृदय सम्राट जे आता नवीन झालेले जे आहेत, तेच हिंदूच्या व्यवस्थेला विरोध करताना आपण पाहतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था, आपण पाहिलं की या ग्रुपचं एक आमदार गणपतीमध्ये स्वतःच मुंबई शहरामध्ये बंदूक चालवताना आपण पाहिलं, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. तर या पद्धतीचं एक कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं सरकारच प्रयत्न करत असेल, तर हे एक सगळ्यात मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्याचा प्रशासनावर ताण पडत आहे, कारण की सरकारच कायदा सुव्यवस्था बिघडायला लागला असेल. आणि म्हणून अशा परिस्थितीत माननीय कोर्टाने जो कालचा निर्णय दिला, त्याचा निर्णय त्या निर्णयाचं स्वागत आम्ही करतो.